हॅलो फ्रेंड्स नर्सिंग प्रोफेशनल ब्लॉग या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण एन एम सेकंड इयरचा जो का हेल्थ सेंटर मॅनेजमेंट हा सब्जेक्ट आहे त्याचा पाच मार्काचा इम्पॉर्टंट क्वेश्चन घेणार आहोत माता मृत्यू कमी करण्यासाठी एन एमची जबाबदारी हा पाच मार्काला इम्पॉर्टंट क्वेश्चन येतो आणि ही माता मृत्यूची जी काय डेफिनेशन आहे ही पण दोन मार्कला वेगळी येऊ शकते आणि जर हा पाच मार्काचा क्वेश्चन आला तर डेफिनेशन आणि हे लिहायचं आणि व्याख्या जर मग ही वेगळी आली तर मग दोन मार्कला ही वेगळे लिहायचे असं करायचं तर बघूयात आपण आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका माता मृत्यू त्याची व्याख्या माता मृत्यू म्हणजे गर्भावस्था व प्र... प्रसुतीच्या वेळी आणि प्रसुतीनंतर बेचाळीस दिवसापर्यंत मातेचा मृत्यू आणि गर्भावस्थेच्या कारणामुळे किंवा गुंतागुंतीमुळे गुंतागुंतीमुळे मातेचे होणारे मृत्यू त्यास माता मृत्यू असे म्हणतात म्हणजे बघा की माता मृत्यू म्हणजे काय तर गर्भावस्था व प्रसुतीच्या वेळी काय होतं किंवा प्रसुतीनंतर बेचाळीस दिवसांपर दिवसांपर्यंत जर मातेचा मृत्यू झाला आणि गर्भावस्थेच्या कारणामुळे किंवा गुंतागुंतीमुळे मातेचे जे काही होणारे मृत्यू आहे त्यास माता मृत्यू असे म्हणतात आता त्याचं फर्स्ट बोग आहेत आपण तर आ, ये नेमची जबाबदारी कोणती कोणती आहे तर गरोदर मातेच्या नोंदणी करणे हे फर्स्ट आणि इम्पॉर्टंट क्वेश्च ही नो हे आहे गरोदर मातीची नोंदणी करणे हा इम्पॉर्टंट पॉईंट घेतला की त्यांचा कौटुंबिक इतिहास आला पाहिजे त्यातील मागील प्रसुतीचा इतिहास आला पाहिजे नंतर वैद्यकीय इतिहास आला पाहिजे इत्यादी नंतर सेकंड आहे की गरोदर मातेच्या आहाराचा दर्जा वाढवणे कारण आहारी कमतरता होऊन माता मृत्यू होऊ शकतो त्याच्यामुळे त्या गरोदर मातेला संदेशन देऊन आहाराचा दर्जा वाढवणं गरजेचं आहे नंतर आहारामध्ये सर्व पालेभाज्या व डाळींचा समावेश असावेत तसेच फळे प्रोटीनयुक्त पदार्थ घेण्यास सांगावे यामुळे काय होतं त्याच्या आहाराचा काय होतो दर्जा वाढतो नंतर कुटुंब नियोजन पद्धतीचा अवलंब करण्यासाठी कुटुंबातील जोडप्यांना समुपदेशन करणे व प्रोत्साहन करणे मग काय करायचं जे काही पहिलं बाळ आहे त्याच्यामध्ये किंवा दुसरं बाळ ठेवण्यामध्ये काही अंतर असलं पाहिजे तर त्याच्यासाठी कुटुंब नियोजन पद्धतीचा अवलंब करण्यासाठी कुटुंब जोडप्यांना काय करायचं त्यासाठी समुपदेशन करणं आणि प्रोत्साहन करणे गरोदर मातांना प्रसूती पूर्वसेवा पुरवणे जेणेकरून माता मृत्यू होणार नाहीत मग गरोदर माता ज्या काही आहेत त्यांना काय करायचं प्रसूतीपूर्व ज्या काही स सेवा आहेत आपल्या ग तर त्या पूर्ण पुरवायच्या जेणेकरून काय होणार नाहीत माता मृत्यू होणार नाहीत किशोरवयीन मुलींमधील गरोदरपण प्रतिबंध करणे यावर समुदेश म्हणणे म्हणजे जे काही अठरा वर्षाच्या आतील जे काही गरोदरपण आहे तर त्याच्यावर पूर्ण प्रतिबंध करणे त्याच्यावर समाजाला किंवा गावातील नागरिकांना समुपदेशन करणं खूप गरजेचं आहे कारण मोस्ट ऑफ कमी वयात गरोदरपण म्हणलं की मातामृत्यू होतात नेक्स्ट बघूया कारण किशोर मुलींची शारीरिक वाढ न झाल्यामुळे माता मृत्यू हो बरोबर आहे शा शारीरिक वाढ झाली नसती पूर्णता त्याच्यामुळे काय होतं मग मा? माता मृत्यू होतात नंतर माता मृत्यू होण्यामध्ये मा पस्तीस वर्षापेक्षा स्त्रियांचा जास्त समावेश असतो म्हणून पस्तीस वर्षापूर्वी गरोदरपण प्रतिबंध करणे यासाठी समुदेश करणे म्हणजे जे काही पस्तीस वर्षाच्या पुढील जर गरदर्पणा असेल तर काय करा होतं माता मृत्यू जास्त ह्याच्यात होतात म्हणजे त्यांचं प्रमाण जास्त आहे तर त्याच्यामुळे काय करायचं त्यासाठी त्यांना समुपदेशन करायचं की पस्तीस वर्षा पुढील जे काय गरदर्पणा आहे ते टाळावे नंतर लसीकरणाचे महत्त्व आणि फायदे काय करायचे त्यांना समजावून सांगायचे प्रजनन व बाल आरोग्य सेवा ग्रामीण भागात पुरवणे जे काय आपण आहे ते ग्रामीण भागात पुरवणे दोन मुलांमधील ते पाच वर्षांचं अंतर ठेवणे दोन मुलांमध्ये कितीचं अंतर पाहिजे तर तीन ते पाच वर्षांचं अंतर पाहिजे जोखमीच्या मातांना कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा पुरवणे म्हणजे जात रंग काही जे असतं तर त्याचा हे न करता तर जे काही हाती जोखमीच्या माता आहेत तर त्यांना तेवढी आरोग्यसेवा पूर्ण आपलं काम आहे आणि ते करावं नंतर सुरक्षित प्रसुतीसाठी दाईंना प्रशिक्षण देणे मग जे काही गावात दाई असतात ज्या प्रसुती करतात गावातली एक दाई असते आणि ती तिला प्रशिक्षण दिलेलं असतं आणि ती प्रसुती करते तर त्यांना चांगलं प्रशिक्षण देणे नंतर दवाखान्यामध्ये सुधारित सुविधांचा वापर करणे जी काही सुधारित सुविधा आहेत वेगवेगळ्या की जुन्या पद्धतीचं काही नाही आहे राहिलं सगळं जे काही नवीन आहेत जे काही उपकरणं वगैरे असतील तर त्यांचा वापर केला पाहिजे नंतर शंभर टक्के प्रसूती हॉस्पिटलमध्ये करण्यासाठी समुपदेशन करणे तर सा समजा सांगणे त्यांना समुपदेशन करणे की शंभर टक्के प्रसूती का कुठं झाली पाहिजे तर हॉस्पिटलमध्ये झाली पाहिजे प्रसूतीसाठी लागणारे जे काही साहित्य कसं असावं व निर्जंतुक असावं तसेच स्वच्छ व सुरक्षित वातावरणात प्रसूती करावी जे काही प्रसुतीचं साहित्य लागतं ते कसं असावं एकदम निर्जंतुक काय टोकले केलेलं असावं तसंच काय होतं मग प्रसूती पण कशी असावी तर स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात जेणेकरून कोणतंही इन्फेक्शन होणार नाही नंतर प्राथमिक आरोग्य स्तरावर अतिचुखमीच्या मातांना उपचार देणे जे काय प्राथमिक पी एस सी लेवलवर जे काय अतिजुखमीच्या माता आहेत तर त्यांना उपचार देणं गरजेचं आहे तर हा बघितला आपण आता पाच मार्काचा क्वेश्चन माता मृत्यू कमी करण्यासाठी एन एमची जबाबदारी तर हा पाच मार्काचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय